राम राम मंडळी मराठीचा मास्टर यूट्यूब चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत। तुम्हा सर्व रसिक माई बापांच्या प्रेमामुळे या यूट्यूब चॅनलची निर्मिती झाली आणि अगणित असा ज्ञानाचा साठा तुम्हा सर्वांना देण्याचं भाग्य लाभले, त्यामुळे सर्वांचा आभार असंच प्रेम करत राहा। चला तर मंडळी सुरू करूया आजचा व्हिडिओ। नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्रातील गड किल्ले आपली खरी संपत्ती या नवीन आणि भन्नाट अशा सिरीजमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत। या सिरीजमध्ये आपण महाराष्ट्रातील महत्त्वाचे तब्बल 88 किल्ल्यांची, गडांची, दुर्गांची, ऐतिहासिक व प्रेक्षणीय स्थळांची माहिती पाहणार आहोत। महाराष्ट्रातील गड किल्ले आपली खरी संपत्ती या सिरीजच्या तिसऱ्या भागामध्ये आज आपण हरिश्चंद्रगडाची माहिती पाहणार आहोत। किल्ल्याचे, दुर्गाचे, गडाचे नाव, जिल्हा, तालुका, ठिकाण, उंची, वैशिष्ट्य व किल्ल्यावर आपण काय पाहू शकतो याविषयी माहिती पाहूया। चला तर मंडळी सुरू करूया व्हिडिओ। किल्ल्याचं, गडाचं नाव हरिश्चंद्रगड असून किल्ल्याचा प्रकार हा गिरिदुर्ग प्रकारात असेल गिरिदुर्ग प्रकारात आहे। समुद्रसपाटीपासून 4000 फूट उंचीवर असणारा हा गिरिदुर्ग असून जिल्हा अहमदनगर जिल्ह्यात अकोला तालुक्यात जे खिरेश्वर नावाचं गाव आहे, या खिरेश्वर गावापासून फक्त 3 किलोमीटर अंतरावर हरिश्चंद्र हा गड आहे। किल्ल्याचं वैशिष्ट्य आणि किल्ल्यावर पाहण्यासारखी ठिकाणं पाहूयात। खिरेश्वरजवळ आश्रमशाळा, येथे राहण्याची आपल्याची सोय होऊ शकते। किल्ल्यावर आज आपण पाहू शकतो, गडावर काय पाहू शकतो, तर हरिश्चंद्रेश्वराचं मंदिर, लेण्यांमध्ये असणारे हरिश्चंद्रेश्वराचं जे मंदिर आहे, अतिशय व्यवस्थित त्या सुबकरित्या खोदलेलं हे मंदिर आजही आपण पाहिलं तर आपल्या डोळ्याचे नक्की पारणे फिटतील। केदारेश्वराची लेणीसुद्धा आपण या ठिकाणी पाहू शकतो। कोकणकडा, संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे संपूर्ण भारतभर प्रसिद्ध असलेला कोकणकडा या हरिश्चंद्र गडावरच आहे। इंद्रवज्र 1835 ब्रिटिश काळात अनेक ब्रिटिश अधिकारी या किल्ल्यावर हमेशा येत असत। सन 1835 मध्ये एका ब्रिटिश अधिकाऱ्याने इंद्रवज्र नावाचं एक असं या किल्ल्यावरचं स्थान असं शोधलेलं असून आजही ते खूप मोठ्या प्रमाणात फेमस आहे। तसेच मित्रांनो, या किल्ल्यात मोठमोठ्या प्रमाणात गुहा, अनेक जुन्या पुरातन लेणी आणि राहण्याची व पाण्याची सोय असलेल्या गुहा या इथे पाहण्यास मिळतात। दरवर्षी मोठ्या प्रमाणात वर्षभर गडप्रेमी, वनप्रेमी आणि गिरिदुर्गप्रेमी पर्यटक या किल्ल्याला भेट देत असतात। तर असा हा हरिश्चंद्रगड, जिल्हा अहमदनगर, तालुका अकोले, खिरेश्वर जवळचं गाव आहे। या खिरेश्वर गावापासून अवघ्या 3 किलोमीटर अंतरावर हरिश्चंद्र नावाचा गड आहे। वर्षातील कोणत्याही ऋतूत तुम्ही हा किल्ला पाहू शकता। मित्रांनो, किल्ल्याचं संवर्धन होवो, येणाऱ्या काळातील पिढीला या अलौकिक अशा शिवकालीन खजिन्याची माहिती अखंडितपणे भेटत राहो आणि जेव्हा जेव्हा भारतीय पर्यटनाचे नाव घेण्यात येईल त्यावेळेस सर्वप्रथम महाराष्ट्र पर्यटन गौरवण्यात येईल अशी आशा बाळगून आजच्या व्हिडिओ येथेच थांबूया। तोपर्यंत जय शिवराय मनामनात आणि घराघरात। तर मित्रांनो, कसा वाटला आजचा व्हिडिओ हे कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका। व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि मराठीचा मास्टर यूट्यूब चॅनल तुम्ही अजून सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि शेजारची घंटी वाजवायला मात्र विसरू नका, म्हणजे नवीन माहितीचा व्हिडिओ तुमपर्यंत नक्कीच पोहोचेल। चला तर मंडळी, घेतो राजा, भेटूया नव्या व्हिडिओमध्ये नव्या दमाने आणि नव्या दर्शन। तोपर्यंत जय महाराष्ट्र।